punya empat. Sebenarnya tersangka itu kait poin. Tuh, dia lagi jawab. Ber, ya persoalan terang di kulit ini, itu dia sotai kali mau saya sikli kak. Selalu di sikli oleh ini, betul di sikli mula pun aja menu. Ber, dia nama itu, video malu. Dia nama, tuh sampai gitu. Dua kali ini kali ya. Ini dua kali ini kali ya. Ini boleh bintas tak? Kita harus sembunyikan. Kaya sama ini kan? Mereka dua kali terus bangkit lagi. Kuncinya kan di kedua kali kata lagi. Apa yang langsung ini? Apa yang pora yang sangat kuat sangat berdebat. Karena kita dari itu sangat. Apa kita sangat ya? Jadi pora sangat confident kan? Okey, sangat. Yeah.
नावे सांगितलं. त्यांचं म्हणणं आलं जिल्ह्यांचा व्हॉट्सअपवर आलो होते की एका जिल्ह्याचे नाव कसे सांगायचे, मग हे कोणाने स्वतः काय तयार केलं, राज्याचं कसं सांगायचं असं वाक्य तयार केलं. म्हणजेच काय, शिक्षकाला जशा पद्धतीने वाटेल तशा पद्धतीने पूर्ण चॅलेंज पूर्ण देत आहेत. आणि त्यांनी जसं सांगितलं की आम्ही सगळा दिवस घातला पण संध्याकाळपर्यंत ते तयार केलं. बरं, आणखी कोण काय सांगेल चॅलेंज विषयी, दुसरे कुठली चॅलेंज देतात का? Yeah.
सगळ्यात शेवटचा पर्याय सर, त्याने सांगितलं मी धडा पाच दा करायला लावतो,
मागचे प्रश्न, मधातले प्रश्न, पुढचे प्रश्न, त्यानंतर नाही समजलं तर ते मित्राने विचारतात. तो जो विषय मित्र त्याला त्याला नाही समजलं तर गावात एमएल बीएड कोणी पोरक असतील त्याने विचारतात. आणि ते नाही समजलं तर गुगलवर सर्च करतात. कशावर सर्च करतात? गुगलवर. आणि गुगलवर पण नाही सांगितलं तर मग कोणाकडे येतात? सरकडे येतात. आणि म्हणून ते म्हणतात सर हा आखरीचा पर्याय आहे. आणि आखरीचा पर्याय हा ब्रह्मास्त्र असते. स्वतःला जर ब्रह्म बनायचं असेल तर किंमत करायला शिका. रोज जाऊन शिकवू नका, रोज जाऊन शिकवू नका. कोणी किंमत करत नाही, याने पगार भेटले होते म्हणून शिकवले. जर त्याला गरज पडली तर मग शिकवणं मजा येईल, मग मजा येईल. बर, आता माझे प्रश्न जवळपास झाले. तुम्हाला कुणाला काही विचारायचं काय? मला विचार, मी भरपूर वेळ उपलब्ध आहे. कोणाला काही विचारायचं का? कोणाला काही विचारायचं? लाल पेन ना निळा पेन ना त्या प्रत्येक शब्दाच्या खाली मराठीतील वेगळे शब्द नाही लिहिले.
ते शब्द देताना किती पुस्तक वापरायचे आणि शिकवताना किती पुस्तक वापरायचे. आता पोराला गुरुजीला तसं काहीच वापरायचं काम नाही. पोरं ट्रान्सलेट करून आणून देतात सर मराठीतून पोती फोडून सांगितल्यापेक्षा आम्हीच करून आणली तुम्हाला त्याच्या पुढचं काही येत असत तर सांगा. हे चॅलेंज आता आपल्यासाठी आहे. वारेसराचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो आणि मग दुसऱ्या पोरांसाठी घेऊ आपण. वारेसर असं म्हणतात शिक्षक जिवंत जोपर्यंत आहे जोपर्यंत त्याला असं वाटते की माझ्या वर्गातल्या पोरांपेक्षा मला जास्त येते. शिक्षकाचा शिक्षकपणा कुठपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत त्याच्या पुढे बसलेल्या पोरांना काय येते त्याच्यापेक्षा पोरांपेक्षा याला जास्त येते. ज्या दिवशी हे चक्र उलट फिरेल पोराला त्याच्यापेक्षा जास्त येईल त्या दिवशी याचा शिक्षकी पेशा राहणार नाही. आणि आपला जर शिक्षकी पेशा टिकवायचा असेल तर फक्त पुस्तक वाचून जमणार नाही. पोराला गुंतून कसं ठेवायचं काय काय त्याचं ते कसं शिकेल ते त्याला शिकू द्यायचं आणि आपण सोबत सोबत शिकत राहायचं. कारण मास्टर पेक्षा गुगल जास्त हुशार आहे. मास्टर पेक्षा गुगल काय हुशार आहे. आपल्यापेक्षा कोणीही प्रश्नाचं गुगल उत्तर देते की नाही. ते पोर आता गुगल वरून उत्तर शोधायचं की तुमचा काय माझा काय राहिला आता रोल. तर ते जर रोल आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्याला